विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मुंबईमध्ये रखडलेले 120 पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा मेगा प्लॅन सध्या शिंदे यांनी आखलेला आहे. त्यानुसार 2 लाखांहून अधिक कुटुंबियांना त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळण्यास मदत होणार आहे. या 120 प्रकल्पांमधील 60 प्रकल्प हे पालिकेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. रखडलेले प्रकल्प सिडको, MMRDA, म्हाडा, MIDC, महाप्रीत आणि पालिकेतर्फे यामार्फत मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे. इमारतीच्या बांधकामाचा खर्च हा रहिवाशांशेजारी उभारण्यात येणाऱ्या सेल इमारतीमध्ये खोल्या विकून झालेला बांधकाम खर्च वसूल केला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. काटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाला आता चालना दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येणाऱ्या या निर्णयांमुळे मुंबईमध्ये महायुतीला या निर्णयाचा मोठा फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे. सूरज सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील. सूरज, या सगळ्या निर्णयांचा आगामी निवडणुकीच्या निकालावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो का आणि काय नेमका मानस आहे मुख्यमंत्र्यांचा? अमोल, जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मुंबईत अनेक पुनर्विकास प्रकल्प हे रखडलेले आहेत. अनेक नागरिक हे विश्वासाने पुनर्विकास प्रकल्प हाती घेतात आणि त्यानंतर अनेक वर्ष ते ट्रान्झिट स्कॅम मध्ये राहतात. मग त्यामध्ये बिल्डर फसवणूक करून निघून जातो आणि त्यांची फसवणूक होते नागरिकांची. अशा संदर्भात आता मुख्यमंत्री महत्वाचा निर्णय घेत आहेत. हे विविध प्रकल्प आहेत. जवळपास 120 पुनर्विकास प्रकल्प हे रखडले होते. यातील 60 प्रकल्प हे महापालिकेच्या हातातले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. सिडको, MMRDA, म्हाडा, त्याचबरोबर MIDC या संदर्भातले जे विभाग आहेत यांच्या मार्फत या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आता पुनर्विकास केला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे यासाठी जो बांधकामाचा जो खर्च आहे हा सेल इमारती उभारून त्यांची विक्री करून केला जाणार आहे. त्यामुळे महत्वाचा हा प्रकल्प केला जाणार आहे. जर आपण पाहिलं तर घाटकोपर मधील रमाबाई आंबेडकर नगरचा जो पुनर्विकास प्रकल्पाचा जो आराखडा आहे त्याच पद्धतीने पुनर्विकास हा या 120 रखडलेल्या पुनर्विकासाबाबत केला जाणार आहे. त्यामुळे महायुती विधानसभेच्या तोंडावर घेण्यात येणारा हा महत्वाचा निर्णय कुठेतरी निवडणुकीत त्यांना लाभदायक ठरू शकतो असं पाहायला मिळत आहे. नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.